अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्याला जलसंपदा खाते भेटल्यानंतर सुद्धा सादा नदीजोड प्रकल्प न झाल्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली असल्याचा घणाघात राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांनी पाणी फाउंडेशनच्या वतीने टाकळी बुद्रुक येथे श्रमदान करताना केला आहे। टाकळी बुद्रुक येथील ग्रामस्थ पाणी अडवा पाणी जिरवा यासाठी अहोरात्र श्रमदान करत असल्याने गाव करील ते राव काय करील असे म्हणून अप्रत्यक्षरित्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांवर टीका सुद्धा संजय गरुडांनी यावेळी केली आहे। टाकळी बुद्रुक गावाने वॉटर गन स्पर्धेमध्ये भाग घेतला असून गावातील बाया बापड्या अबाल वृद्ध आणि युवक गावाशेजारील टेकड्यांवर रोज श्रमदान करत आहेत। या गावकऱ्यांसोबत संजय गरुड आणि जिल्हा परिषद सदस्य सरोजिनी गरुड यांनी सुद्धा आज स्वतः श्रमदान केले। याबरोबरच जामनेर तालुक्यातील डॉक्टर्स असोसिएशनच्या डॉक्टर्स मंडळीने देखील या ठिकाणी स्वतः श्रमदान केले। नमस्कार, आपण आलो आहोत टाकळी बुद्रुक या गावामध्ये। तर या ठिकाणी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा यामध्ये या गावाने त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे आणि संपूर्ण ग्रामस्थ हे या ठिकाणी स्वतः श्रमदान करून या ठिकाणी पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। तर या ठिकाणी जिल्ह्याचे नेते संजय गरुड हे देखील आलेले आहेत। तर यांनी या ठिकाणी जी मदत केलेली आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत।
आज टाकळी बुद्रुक या गावाने वर्ल्ड कप मध्ये आपलं वॉटर कप मध्ये भाग घेतलेलं खळालं आणि निलेश भाऊ सपकाळ टाकळी बुद्रुक या गावाने वॉटर कप मध्ये भाग घेतला. या ठिकाणची यंग कंपनीची निलेश भाऊ सपकाळ, प्रल्हाद भाऊ, विनोद भाऊ, सुधाकर भाऊ वगैरे कंपनीने जो सहभाग घेतला आणि त्यांनी हे श्रमदानाचं काम जे सुरू केलं, पाणी आडवा आणि पाणी जिरवा, आपल्या शहरातलं पाणी आपल्या शहरामध्ये जिरवण्याचं काम, आणि त्या माध्यमातून गावकऱ्यांनी त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मी खरोखर त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. ही आता काळाची गरज आहे आणि ही काळाची गरज त्यांनी आजच ओळखून श्रमदानाला सुरुवात केली. जिथे गळतो माझ्या श्रमाचा घाम तिथे नांदतो माझा राम, अशा उक्तीप्रमाणे श्रमदानाची किंमत ही होऊ शकत नाही. नेत्रदान, रक्तदान आणि श्रमदान हे फार अमूल्य आहे आणि या गावकऱ्यांना त्याचं महत्त्व पटलं आणि सगळं गाव घराघरातले लहान थोर मोठे महिला भगिनी माता सर्व सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे या ठिकाणी रात्री 3 ते 4 तास काम करतात, श्रमदान करतात. गाव करील ते राव काय करील अशा पद्धतीने या पद्धतीने या गावात जे श्रमदानाचं काम सुरू झालेलं आहे, निश्चित रूपाने या गावाची भविष्यात वॉटर लेवल वाढेल. यातले काही तरुण मंडळी उत्स्फूर्तपणे आणि उत्साहाने प्रेरित होऊन आमिर खान यांच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये जाऊन स्वतः ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत आणि अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने हे काम त्यांचं पाहून त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, त्यांचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे. आणि ही आजच्या काळाची गरज आहे. आपलं दुर्दैव आहे की आपल्याला जलसंपदा खातं मिळून सुद्धा पाणी मिळू शकत नाही किंवा ना दिरोड प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये राबवल्या जात नाही आणि आज पाण्यासाठी वन वन आपण फिरतोय. ही दुर्दशा पाहून मला फार मोठी खंत या तालुक्याची चिंताही आपल्याला वाटते. निश्चित रूपाने या अशा गावांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन इतर गावांनी याच्यात पुढाकार घेऊन आपल्या गाव पातळीवर लोकसहभागातून लोकचळवळीतून या योजनेस प्रत्येक गावागावामध्ये प्रारंभ करावा असं मी आवाहन करतो. धन्यवाद. तर आता या ठिकाणी जे श्रमदान करण्यासाठी ज्या महिला उपस्थित आहे आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत की आपण किती दिवसापासून या ठिकाणी हे काम करत आहात. माझे नाव अनिता हरिश्चंद्र खैरे. माझ्या गावात आज पाणी फाउंडेशन आलं आहे. ह्या गोष्टीचा खूप आनंद होत आहे आणि या इथं जे काही सर्व महिला आमच्या गावाचे सरपंच आणि पाणी फाउंडेशनचे जे टीम गेलेली होती त्यांनी आम्हाला सर्वांना प्रोत्साहन दिलं आणि काम करायला सुरुवात केली. आता खूप आनंद वाटत आहे, काम करण्यासाठी चांगलं वाटत आहे. आपण रोज या ठिकाणी येतात काम करण्यासाठी, तर किती तास काम करतायत? 2 तास. नमस्कार, मी सौ सरोजनी संजय गरुड, जिल्हा परिषद सदस्य. आज पाणी फाउंडेशनच्या इथं कार्यक्रमास इथं आले, सर्वांना शुभेच्छा देते. थँक्यू. या ठिकाणी जिपा सदस्य सरोजनी गरुड ज्या आलेल्या होत्या त्यांनी देखील या ग्रामस्थांनाचं काम बघून त्यांना या पुढच्या वाटचालीसाठी भावी शुभेच्छा दिलेल्या आहेत. माझं नाव अर्पिता परमेश्वर सपकाळ. आमच्या गावात 1 महिन्यापूर्वी पाणी फाउंडेशनच्या टीम प्रशिक्षणाला टीम गेली होती. ते येऊन आम्हाला भरपूर सांगत होते हे असं करायचं ते कसं. 8 एप्रिलला आम्ही 12 वाजेपासून रात्रीच्या 8 वाजेला 12 वाजेपासून काम करायला लागलो. आज 5 दिवस झाले, 9 ते 12 आम्ही काम करतो. आणि आमच्या गावाला भेट देण्यासाठी आज संजयदा गरुड आणि सरोजनीता आल्या, त्याबद्दल त्यांचे आभार. तर त्याचबरोबर या ठिकाणी जामनेरचे जे डॉक्टर आहेत नंदलाल पाटील या श्रमदानासाठी ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, तर आपण त्यांच्याकडनं देखील या पाणी वाचवण्याच्या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. पाणी फाउंडेशनने आयोजित 2019 जी वॉटर कप स्पर्धा आपल्या तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे यात खूपशा गावांची निवड झालेली आहे.
त्याच्यामध्ये जामनेरपासून 6 ते 7 किलोमीटर असलेलं हे टाकळी गाव आहे. या गावामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे. लोकांना पाणी पिण्यासाठी मिळत नाही, गुहाढोरांना जनावरांना पाणी मिळत नाही, आणि जंगलाची तर गोष्टच सोडा. शेतं ओस पडलेलं आहे, शेतात पिकत नाहीत, आणि शेतकऱ्यांची अवस्था ही खूप दयनीय झालेली आहे. शेतकरी आत्महत्येकडे वळतो आहेत. याचं एक महत्त्वाचं कारण जर आपण सर्वांनी जाणून घेतलं तर पाणी. आपण म्हणतो पाणी तेरा रंग कैसा जिसमें बुलाया वैसा, पण पाण्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. कारण पाण्याचा एक एक बूंद एक एक थेंब हा महत्त्वाचा आहे. जर पाणी आपण अडवलं तर ह्या गावाची विकास चांगला होईल, सुखसमृद्धी लाभेल, आणि हे जंगल हिरवगार होईल. त्याचप्रमाणे जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळेल, गावातल्या लोकांच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. काही लोकांनी दूषित पाणी पिण्यामुळे त्यांना किडनी स्टोन, किडनीचे आजार, पोटाचे आजार, डायरिया असे असंख्य प्रकारचे आजार होतात. म्हणजे लोकांचा जो आरोग्यावर खर्च होणार आहे तो खूप कमी होईल, आणि लोक सुदृढ राहतील. धनसंपन्न आणि आरोग्यसंपन्न जर लोक राहिले तर यासारखं मोठा आनंद कोणी नाही. आमच्या जामनेर शहर मेडिकल असोसिएशनची संपूर्ण टीम, डॉक्टर रमेश पाटील आशीर्वाद हॉस्पिटलला MD डॉक्टर आहेत जामनेरमध्ये, ते सुद्धा आज आमच्यासोबत श्रमदानाला आलेले आहेत. स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत डॉक्टर नरेश पाटील, ते MD स्किन आहेत, ते सुद्धा आमच्यासोबत आलेलं आहे. आमचे निमाचे संचालक आहेत सहसचिव डॉक्टर पराग पाटील, यांनी सुद्धा मनापासून इच्छा व्यक्त केली की आपण श्रमदानाला जाऊया. आमचा डॉक्टर पंकज माळी आहे, ते सुद्धा गावखेड्याला प्रॅक्टिस करतात, ते BMS झालेले, ते सुद्धा श्रमदानाला आले. नंतर आमच्या सोबत निदान लॅबचे संचालक जे आहेत सुबोध भाऊ चौधरी, ते सुद्धा आलेले आहेत. आणि आमच्या माझ्या हॉस्पिटल शेजार जे सोनाई मेडिकल आहे प्रफुल्ल पाटील, हे सुद्धा श्रमदानाला आलेले. आम्ही जामनेर शहरातील असंख्य डॉक्टर इथं आलेलो आहोत, आणि जामनेर शहर मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन यासाठी श्रमदान देणार आहेत. आणि सदैव पाठिंबा पाण्यासाठी, आरोग्यासाठी हा आमचा संघटनेचा पाठिंबा ह्या गावाला राहील असं आम्ही विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र. सर्वप्रथम आपल्या पाणी फाउंडेशनच्या वतीने जे कार्यक्रम आयोजित केला, समजा की आपण एक उपक्रम आणि विशेष करून एक अभियान आहेत पूर्ण तालुक्यासाठी, आणि त्याच्या अंतर्गत येणारे जे लाभ आहेत ते अगणित आहेत. आणि विशेष करून त्या पाणी फाउंडेशनचे फार फार आभार की आमच्या डॉक्टर्स असोसिएशनला त्यांनी ॲज अ ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून निवडलं आहेत. आणि विशेष करून की आम्हाला माहिती आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दिवस पूर्ण नाही, पण ॲटलिस्ट गावातला तालुक्यातला प्रत्येक गाव एक दिवस आम्हाला देता येईल, आम्ही याच्यासाठी प्रयत्नशील राहू. आणि खास म्हणजे आज जे ऑब्झर्व केलं इथे साईटवर आल्यानंतर की फर्स्ट आमचा हा प्रोग्राम आहे आमच्या असोसिएशनचा, की पाणी मिळेल ते नक्की मिळेल, पण त्याच्या अगोदर आपले मन फार जुळले. की मला असं वाटतं की इतक्या प्रमाणात इतक्या गावातली पब्लिक एकत्र येणं हे दुर्मिळ असा क्षण राहतो. आपण बऱ्याच वेळेस इतकी पब्लिक कदाचित आपण भांडणांमध्ये बघत असतो हा लक्षात, पण एवढी पब्लिक एका विधायक कार्यासाठी आपण जमलेली बघितल्यानंतर ते हे फारच कौतुक आहे. आणि मला असं वाटतं की आज खरंच परमेश्वराला आनंद होत असेल, आणि तो फार सुखासीन हे करत असेल की त्यांची जी लेकरं आहेत एका विधायक कामासाठी ज्या एकत्र आलेले आहेत, आणि आपण जे 2 हात लावले त्याचा भरभरून आपल्याला आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आणि साहजिकच पाणी फाउंडेशनने जे कार्यक्रम कंडक्ट केलेले आहेत 3-4 वर्षापासून, तर त्याच्यामध्ये ज्या गावांनी हे केलेले आहेत त्याला परमेश्वराने भरभरून दिलेले आहेत हे आपण बघितलं आहे आपल्या क्लिप्समध्ये पाणी फाउंडेशनच्या. तर विचार हाच आहे की थोडक्यातच मी संपवतो की आपला अजून हा प्रोजेक्ट आहे, आम्ही पाठीशी आहोत, आम्हाला कधीही निमंत्रित करा तुम्ही, आणि जिथे जिथे गरज असेल याच्यासोबत आपलं हे काम आपण नक्कीच या क्लिप्स आहेत या व्हायरल करूयात की इतर गावांसाठी आदर्श असेल. ज्या जिथे ॲक्टिवली हा भाग सुरू झाला नाही आहे तर त्यांना आपण प्रेरित करू. ते साहजिकच आपण एकटं गावच नाही तर पूर्ण तालुका हा जलमय आणि येत्या काळामध्ये खूपच चांगलं हे अभियान चालू राहो. आणि परमेश्वराचा भरभरून आशीर्वाद येऊन की पुढच्या याच्यामध्ये आपल्याला प्राईज तर मिळायलाच पाहिजे, आणि सोबत नंदनवन व्हावं या टाकळीचं ही ईश्वरचरणी इच्छा. तर आपण बघितलेलं आहे की टाकळी बुद्रुकमध्ये या ठिकाणी श्रमदान करण्यासाठी बालगोपालांपासून तर महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्याचबरोबर
या महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा मिळवून तेवढ्याच प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी खोदकाम करत आहे आणि नक्कीच पाणी वाचवण्यासाठी हे गाव परिपूर्णपणे प्रयत्नशील असल्याने वॉटर कप स्पर्धेमध्ये देखील यांना विजय मिळवायचा आहे असं या ग्रामस्थांची इच्छा आहे. कॅमेरामन सुफियान शेखसह किरण सोनोने, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.